हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. उन्हाळा असो किंवा पावसाळा असो, आईस्क्रीम तर आपल्याला नेहमीच खावीशी वाटते. तर मी सब्जा सीड्स आणि मँगोपासून आईस्क्रीम ट्राय केली आणि घरी सर्वांना खूपच जास्त आवडली. तर मी म्हटलं चला तुमच्यासोबतही ही आईस्क्रीम आपण शेअर करू. चला तर मग मँगो सब्जा आईस्क्रीम बनवायला सुरुवात करूया. आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम मी 2 कप दूध घेतलं आहे. त्यात मी 1.5 कप साखर टाकते. जर तुम्हाला जास्त गोड किंवा कमी गोड आवडत असेल त्यानुसार तुम्ही साखर घेऊ शकता. आता याला बॉईल होऊ द्यायचे. हे आता दूध बॉईल होईपर्यंत मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्यात व्हॅनिला कस्टर्ड पावडर टाकलं. 1 टीस्पून व्हॅनिला कस्टर्ड पावडर मिक्स करून घेते. आता हे व्हॅनिला कस्टर्ड पावडरचं मिक्सचर आपण दुधामध्ये टाकून घेऊया. मिक्स करत राहायचंय सतत. आपलं दूध चांगलं बॉईल झालेलं आहे. आता गॅस ऑफ करून घेऊ आणि हे कस्टर्ड मिल्क थंड व्हायला ठेवून देऊ. आता कस्टर्ड मिल्क थंड होईपर्यंत मी एका नॉनस्टिक पॅनमध्ये पाणी घेतलं. या पाण्याला आता बॉईल होऊ द्यायचं आहे. यात आता मी 1.5 कप सागो टाकते. याला पूर्णपणे शिजू द्यायचं आहे आपल्याला. हे पहा, आपले सागो ऑलमोस्ट शिजलेले आहेत. गॅस ऑफ करून याला चाळून घेऊया. हे गरम पाणी काढून घ्यायचंय आणि यात थंड पाणी टाकायचंय. सागोमध्ये थंड पाणी टाकल्यामुळे हे एकमेकांना चिपकून नाही बसणार, त्यामुळे आपण थंड पाणी टाकतोय. आता एका वाटीमध्ये मी पाणी घेते आणि यात 1/4 कप सब्जा सीड्स टाकते. सब्जा सीड्स आपल्या शरीरासाठी चांगले असतात. 5 मिनिटासाठी याला भिजत ठेवून देते. आता जे आपलं कस्टर्ड मिल्क होतं थंड झाल्यावर हे एका मिक्सर जारमध्ये काढायचं आहे. यात मँगोज टाकायचे आहेत आणि आपल्याला याचा एक थिक शेक तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, मी तुम्हाला दाखवते. आता मी हे बाऊलमध्ये काढून घेतलं. यामध्ये सागो टाकूया. मिक्स करून घेते. चांगलं मिक्स करून झाल्यावर यात सब्जा सीड्स टाकते आणि आंबा टाकते. आता हे सब्जा सीड्स आणि मँगोज चांगले मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला जर सोगा आवडत नसेल तर तुम्ही सोगा स्किप करू शकता. पण सोगा आणि सब्जा सीड्स टाकल्याने आपल्या आईस्क्रीमची टेस्ट खूप छान येईल. हे पहा, चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता हे आपण पुडिंग डिशमध्ये टाकून घेऊयात. आता याला गार्निश करून घेऊयात. तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडत असतील तुम्ही ते ड्रायफ्रुट्स वापरू शकता. मी यामध्ये मनुका घेतलेत, बदाम घेतले आणि काजू घेतलेले आहेत. बदामांना मी चांगलं बारीक बारीक चॉप्ड करून घेतलं. तुम्ही 2 कप करूनही ते असेच ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणि काजूला पण चांगलं बारीक कापून घेतलं होतं. हे पहा, गार्निश केल्यावर किती छान दिसतंय. आता हे आईस्क्रीमचं मिक्स थोडंसं राहिलं होतं तर ते मी कपामध्ये टाकून दिलं आणि त्याला पण गार्निश करून घेते. किती छान कलर आलेला आहे, कोणताही कलर न वापरता छान दिसतंय ना. आता याला आपण फ्रीजरमध्ये 5 तासांसाठी ठेवून देऊ. आता हे 5 तासानंतर आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे. आता याला काढून घेऊयात. काढून घेतल्यावर आता याला कट करून घेऊ. तुम्ही स्लाइसेसने कट करू शकता, तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्या. हे पहा, कट करून झालेलं आहे. आपण जे सोगा आणि सब्जा सीड्स टाकले होते ते पण किती छान दिसत आहेत.
आंबा पण खूप छान दिसतोय यात. आता हे प्लेटमध्ये काढून घेऊयात. चला तर मग टेस्ट करूयात आता. खूपच जास्त टेस्टी झालेली आईस्क्रीम. तुम्ही पण ही आईस्क्रीम नक्की घरी ट्राय करा. आणि ही वेगळ्या फ्लेवरची आईस्क्रीम तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.